नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ट्रिपल एच जर्नी चॅनलमध्ये. पण आज सध्या जिंतूर बसस्थानक बघू शकतो. जिंतूर बसस्थानक तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत, बहुतेक 6 वाजले, 6:45 झालेले आहेत. हे बघू शकता तुम्ही दिसेल. अजून रूट ठरवलं नाही तसा. जिंतूर ते आमचं आता शेगावला जायचं म्हणणं होतं, पण आता शेगावची बस लागेल नाही लागेल काय सांगता येत नाही. तर मी सांगतो तुम्हाला, बस लागली तर ते ना जिंतूर बसस्थानकला पहिल्यांदाच आलो आहे. तर बघावं लागेल आता. अशा प्रकारचे दिसतंय जिंतूर बसस्थानक. हे आतून बी तुम्हाला दाखवतो लेआउट वगैरे सगळा. औरंगाबाद लागले. अजून काहीतरी बोलायचं रे. तर चला मग बस कोणते लागते कोणते नाही चौकशी करून बघू आपण. तिकडे बघ, हीच लागली परत रिटर्न. रिटर्न ही काय गाडी चालू वापस रिटर्न लागली. कवडा नाही गावात जाते तिकडे. शॉर्ट रूट आहे ना औरंगाबाद. अरे डिझेल सांगते नेमके काय. हिंगोली तर हिंगोली नाही आहे ना. अकोला विचारले. अकोला गाडी पण 7:30. तर गाडी जिंतूर वाशिम हिंगोली औंढा आणि अमरावती. तर अकोला मार्ग नाही जाणार म्हणते. आपण जिंतूरमध्येच आहे. चिंतामध्ये पेट्रोल पंपावर आले. गाडी होती पण ते मी लवकर बसलो. आम्हाला वाटलं हीच गाडी आहे. त्या मार्गे जाते पण डायरेक्ट गाडी जाते अमरावतीला. आता रूट चेंज केला फक्त आता हिंगोलीपर्यंत शूट होणार आहे. चला मग पेट्रोल झालं असं डिझेल भरून झालं असेल.
गाडी हाणलेली आहे आत्ता रिटर्न. ते बघू शकता तुम्ही फाउंड नंबर स्टँड असं आहे.
असं बस स्टँड बघितलं का तिथं? एक नंबर बस स्टँड आहे, मार्बलनं भरलं आहे सगळं, एक नंबर. चला आता इथं ब्लॉग एंड करतो, थोडंसं रेस्ट करणार आहे आम्ही. परत नेक्स्ट ब्लॉग आपला असणार आहे डायरेक्ट शेगाव. शेगावला एकदा जायचं आहे, अकोला ते शेगाव बघू आपण, बघ करून टाकूया. चला बाय.